आज 7 सप्टेंबर 2024 मिशनारंभ अंतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन तासिका मार्गदर्शन पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत 1 सप्टेंबरपासून सुरू आहे. पहिल्यांदा 1, 2, 3 या 3 दिवशी आपण गणित या विषयाबद्दल मार्गदर्शन कुलकर्णी सरांनी केलेलं होतं. त्यावेळेस नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा घटक होता. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भात कूट प्रश्न यामध्ये दिनदर्शिका या घटकावर मार्गदर्शन थोरात मॅडम नीलम थोरात मॅडम यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर काल देशमुखवाडी जिल्हा परिषद शाळा देशमुखवाडीच्या मुख्याध्यापिका संजना हराळ मॅडम यांनी भाषा विषयाच्या संबंधित जे सामान्य ज्ञान आहेत त्यामध्ये लेखक कवी त्यांचे टोपण नाव पुस्तकं त्यांचे लेखक ग्रंथ त्या ग्रंथाचे लेखक या संदर्भात काल तासिका झाली होती भाषा घटकाच्या संदर्भात. आज पुन्हा आपण आपला जो आवडता विषय आहे गणित या विषयाकडे आलेलो आहोत. आज गणितातील नफा तोटा हा घटक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपडी या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री पंडित मनोहर चव्हाण सर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन तासिके मार्फत मार्गदर्शन करणार आहेत. आज उद्या आणि परवा असे 3 दिवस हा नफा तोटा हा घटक आपल्याला अभ्यासला जाणार आहेत. त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वही आणि पेन घेऊन तासिकेला उपस्थित राहायचं आहे. जे तासिकेला उपस्थित असतात विद्यार्थी त्यांच्या पालकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांकडं लक्ष द्यायचं आहे. त्यांच्या काय अडीअडचणी असतील तर त्या ग्रुपवर शेअर करायच्या आहेत. विषय शिक्षकांकडे त्या मांडायच्या आहेत. आणि या विषयासंदर्भात तासिका झाल्यानंतर आपण PDF शेअर करत असतो तर त्या PDFचा जास्तीत जास्त आपण सर्वासाठी वापर करायचा आहे. आजचा हा जो पाठ आहे ऑनलाईन तासिका आहे आजची नफा तोटा या घटकाच्या संदर्भात आहे. तर आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपडी या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री पंडित मनोहर चव्हाण सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांनी ते मार्गदर्शन करावं असं पंचायत समिती शिक्षण विभाग कडेगाव यांच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो. गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला नफा तोटा हा घटक शिकवणार आहे. चला तर सुरू करूया नफा तोटा या घटकाला. नफा किंवा तोटा साधारणपणे खरेदी किमतीवर आकारतात. म्हणजेच काय खरेदी किंमत जितकी जास्त किंवा कमी होणार त्याच्यावर काय नफा तोटा आकारला जातो. त्याच्यानंतर माल वाहतूक कमाली जकात इत्यादीसाठी झालेला खर्च मूळ खरेदी मिळून येणारी रक्कम ही एकूण खरेदी दरकार. जी काय मालवाहतूक असेल हमाली असेल किंवा जकात असेल ती काय मूळ खरेदी किमतीत मिळून जी काय रक्कम असेल ती एकूण खरेदी दरकार. त्याच्यानंतर एखादी वस्तू खरेदी किंमत म्हणजे काय एखादी वस्तू ज्या किमतीस घेतो त्या किमतीला खरेदी किंमत असे म्हणतात. खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस. त्याच्यानंतर एखादी वस्तू ज्या किमतीला विकतो त्या किमतीला विक्री किंमत असे म्हणतात. म्हणजेच काय आपण एखाद्या दुकानातून एखादी वस्तू घेतो ती एखाद्या दुकानदाराने आपल्याला विकली जाते त्या विक्री किमतीला त्या किमतीला विक्री किंमत असे म्हणतात. त्याच्यानंतर खरेदी केलेली वस्तू जास्त किमतीस विकल्यास नफा होतो आणि कमी किमतीस विकल्यास तोटा होतो. म्हणजेच काय जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा काय होणार नफा होणार. त्याच्यानंतर जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त कमी असेल तर तोटा होतो. पुढे आहे नफा बरोबर विक्री किंमत गुणिले सॉरी वजा खरेदी किंमत.
नफा म्हणजे त्या अगोदर त्याच्या अगोदर आपण बघितलंय की नफा केव्हा मिळतो जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असणार तेव्हा नफा होणार म्हणजे काय नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत त्याच्यानंतर तोटा आहे तोटा म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत तोटा कमी करणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेकडा नफा म्हणजे शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत इथे काय आहे त्याचा अर्थ गुणिले शंभर शेकडा नफा कसा काय काढला जातोय एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर त्याच्यानंतर शेकडा तोटा म्हणजे शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर जेव्हा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिला जातो त्याच्यानंतर खरेदी किंमत व विक्री किंमत यापैकी एकाची किंमत दिल्यास दुसरी किंमत काढावी लागते उदाहरणार्थ शेकडा नफा पण दिला जातोय शेकडा तोटा पण दिला जाईल त्याच्यानंतर खरेदी किंमत किंवा विक्री किंमत यापैकी एक किंमत दिली जाईल त्याच्यानंतर आपल्याला त्या एकतर खरेदी किंमत विचारणार नाहीतर विक्री किंमत विचारणार त्याच्यानुसार आपल्याला काय काढावे लागेल शेकडा नफा किंवा तोटा शेकडा तोटा दिला असता खरेदी किंमत किंवा विक्री किंमत काढणार म्हणजे त्या विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले शंभर प्लस शेकडा नफा भागिले शंभर जेव्हा शेकडा नफा उदाहरणार्थ दिला जाईल किंवा शेकडा तोटा दिला जाईल त्याच्यावरून आपल्याला काय एकतर खरेदी किंमत काढायची असेल किंवा विक्री किंमत काढायची असेल म्हणून विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले शंभर प्लस शेकडा नफा भागिले शंभर किंवा शेकडा तोटा दिला असेल तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले शंभर शंभर वजा शेकडा तोटा भागिले शंभर म्हणजे काय विक्री किंमत काढताना एक तर शेकडा नफा दिला जाईल किंवा शेकडा तोटा दिला जाईल त्याच्यावरून काय आपल्याला खरेदी किंमत दिली जाईल आणि विक्री किंमत काढावी लागेल उदाहरणार्थ एक मोबाईल फोन 2000 रुपयाला विकल्याने खरेदीचा 20% तोटा झाला एक मोबाईल फोन 2000 रुपयाला विकल्याने खरेदीचा 20% तोटा झाला तर मोबाईलची खरेदी किंमत किती मग खरेदी किमतीचं सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले शंभर भागिले शंभर वजा शेकडा तोटा आता आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे खरेदी किंमत विक्री किंमत 2000 रुपये आहे आणि शेकडा तोटा 20 दिलेला आहे त्या विक्री किमती सूत्रामध्ये किमती टाकून आपण उदाहरण सोडू विक्री किंमत बरोबर 2000 रुपये
विक्री किंमत गुणिले 100 100 वजा सगळा तोटा 20 दिलेला आहे त्याच्यावरून काय 2000 गुणिले 100 भागिले 100 वजा 20 म्हणजे 80 त्याचा जो काय गुणाकार करतो भागाकार करून जे काय उत्तर येईल ते काय 2500 रुपये काय येईल त्याची खरेदी किंमत येणार त्याच्यानंतर शेकडा तोटा किंवा सॉरी शेकडा सूट किंवा शेकडा नफा दिला आहे तसेच सॅम्पल किंमत किंवा खरेदी किंमत यापैकी एक किंमत दिली असता दुसरी किंमत काढणे उदाहरणार्थ दुकानदार चष्म्याच्या सॅम्पल किंमतीवर शेकडा 20 सूट देतो त्याच्यानंतर तरीही त्याला 12% नफा होतो चष्म्याची सॅम्पल किंमत 2800 रुपये असल्यास चष्म्याची खरेदी किंमत किती त्याने सॅम्पल किंमत दिलेली आहे आणि शेकडा सूट आणि शेकडा नफा दिलेला आहे त्याच्यानुसार खरेदी किंमत बरोबर सॅम्पल किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा आता सॅम्पल किंमत 2800 दिलेली आहे म्हणजे 2800 गुणिले 100 वजा शेकडा सूट 20 दिलेले आहे भागिले 100 प्लस शेकडा नफा 12 दिलेला आहे म्हणून काय येणार 28 2800 गुणिले 80 भागिले 112 याचा गुणाकार किंवा भागाकार करून जे काय उत्तर येईल ते काय 2000 रुपये येणार ही त्याची काय असणार खरेदी किंमत पुढे आहे दोन वस्तूची विक्री किंमत समान किंवा त्या विकून एकीपासून होणार नफा व दुसरीपासून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात काय नेहमी तोटाच असतो अशा प्रकारचं उदाहरण आलं तर पर्यायामध्ये नफा असेल तर नफ्याचा पर्याय डायरेक्ट कॅन्सल करायचा आणि या उदाहरणामध्ये विक्री किमतीचा काही संबंध नाही उदाहरणार्थ राजूने दोन सायकली प्रत्येकी 2400 रुपयाला विकल्या त्याला एकाच खरेदीच्या 20% नफा झाला दुसऱ्या खरेदीच्या 20% तोटा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती होणार जेव्हा समान विक्री किंमत समान असेल किंवा होणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा समान असेल तर अशा व्यवहारात काय सांगितलं जात आहे नेहमी तोटाच होतोय त्याच्यानंतर ह्यामध्ये ह्या विक्री किमतीचा काही संबंध नाही अशा उदाहरण कसं सोडायचं शेकडा तोटा बरोबर तोटाचा वर्ग भागिले 100 म्हणून शेकडा तोटा काय झालेला 20 आणि भागिले 100 20चा वर्ग 400 भागिले 100 म्हणजे काय 4% तोटा होणार त्याच्यानंतर एखादी वस्तू दोन वेगवेगळ्या नफ्याच्या टक्केवारीने विकल्यास खरेदी किंमत काढणार एखादी वस्तू दोन वेगवेगळे नफे दिले जाते त्यांच्या टक्केवारीनुसार खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून खरेदी किंमत बरोबर जास्त मिळालेली रक्कम गुणिले 100 भागिले नफ्यातील फरक उदाहरण दिलेलं आहे राहुलने एक घड्याळ 20% नफ्याने विकले जर ते घड्याळ 25% नफ्याने विकले असते तर त्याला 100 रुपये जास्त मिळाले असते तर घड्याळाच्या खरेदीची किंमत किती मग खरेदी किंमत बरोबर काय दिलेलं आहे जास्त मिळालेली रक्कम गुणिले 100 भागिले नफ्यातील फरक जास्त मिळालेली रक्कम किती आहे 100 रुपये गुणिले 100 भागिले नफ्यातील फरक 25 आणि 20 मधला फरक काय येतोय 5 जो काय जे काय भागाकार किंवा गुणाकार करून जे काय उत्तर येईल ते काय येणार 2000 रुपये येईल आता आपण त्याच्यावरती उदाहरण सोडवून घेऊया पहिलं उदाहरण आहे नफा तोटावरील पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण आहे सुरेश रावांनी एक वस्तू
रुपये एकूण 1962 ला विकल्याने त्यांना 9% नफा झाला तर त्याला तर वस्तूची खरेदी किंमत किती उदाहरण काय काय दिलेलं आहे ते आपण घेऊन घेऊया आता उदाहरण काय काय दिलेले आहे ते आपण लिहून घेऊया पहिले दिलेले आहे सुरेश गावाने एक वस्तू रुपये 1962 ला विकल्याने म्हणजेच काय येणार ते त्याची विक्री किंमत बरोबर 1962 रुपये दुसरं काय दिलेलं आहे शेकडा नफा बरोबर काय 9% आपल्याला विचारलेलं आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100/100 प्लस शेकडा नफा हे त्याचं सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100/100 प्लस शेकडा नफा आता आपण सूत्रात किंमती टाकून घेऊया विक्री किंमत दिलेली आहे 1962 गुणिले 100/100 प्लस शेकडा नफा 9 दिलेला म्हणून 1962 गुणिले 100/100 प्लस 9 आता आपण 1962 विभागणार 109 मधून 109 गेल्यावर 16 2 9 7 9 1 8 आणि 0 8 12 परत 19 8 8 72 पुढे काय ना 18 गुणिले 100/1800 रुपये ही त्याची खरेदी किंमत येणार 1800 रुपये ही त्याची खरेदी किंमत येणार म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचा उत्तर येईल हेच उदाहरण आपण सॉल्व टिकने सोडवूया हे उदाहरण शॉर्ट टिकने सोडूया आता समजा खरेदी किंमत आपण 100 रुपये मान खरेदी किंमत बरोबर 100 रुपये आता खरेदी किंमत 100 मानल्यावर शेकडा नफा 9 दिला आहे त्याच्यामुळे शेकडा नफा 9 विक्री किंमत होणार 109 रुपये त्यांनी
आता पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण, एका फळ विक्रेत्याने 48 रुपये या डझन दराने 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन केळी नासली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा आणि किती रुपये. परत एकदा उदाहरणातून आपण उदाहरणामध्ये काय काय दिलंय. उदाहरणामध्ये काय काय दिलंय ते लिहून घेऊया. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये या डझन दराने 48 डझन विकत घेतले. म्हणजे काय खरेदी किंमत. खरेदी किमतीची दिलेली आपल्याला खरेदी किंमत काढून घ्यावा लागेल 48 रुपये डझन. एका डझनात किती 48 रुपये आणि किती डझन केळी घेतली त्याने 48 डझन केळी घेतली. ही काय झाली विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत. 48 गुणिले 48 म्हणजे काय 48 चा वर्ग केला. आपण डायरेक्ट 48 चा वर्ग काढूया. 8 आणि 64 चाराचा वर्ग 16 आणि 0. परत 4 आणि 32 आणि 32 ची दुप्पट 64. 4 4 4 6 7 1 7 1 12 1 13 1 2 2 3 4 2304 रुपये ही काय करते खरेदी किंमत आली. पुढे काय सांगितलेलं आहे त्याने त्यातील 1 डझन केळी नासली. म्हणजे काय 48 डझन केळी होती
त्यात एक डझन केळी लागल्यामुळे काय झालं 47 डझन केळी असतील. त्याच्यानंतर ही 47 डझन केळी 72 रुपया डझन दराने विकली. म्हणजे काय 47 डझन केळी आहे ती किती 72 रुपये या भावाने विकली. हे साठे 14 हे चौक 8 साठी साठी 49 आणि 7 चौक 28 4 32 84 4 8 9 17 2 1 3 हे साठी 14 अच्छाला हे सात हे चौक 8 आणि 9 सॉरी बहात्तर गुणिले 47 मध्ये बे साठी 14 अच्छाला एक हे चौक 8 आणि 9 झाले शून्य. साठ साठी 49 9 9 अच्छाला 4 सात चौक 28 4 32 84 4 9 9 18 अच्छाला 2 1 3 आणि 3 हे काय झाले त्याचे विक्री किंमत. खरेदी किंमत काय आली 2304 रुपये आणि विक्री किंमत 3384. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा नेहमी नफा होतो. म्हणून विक्री किंमत एक खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होणार. तर ह्या उदाहरणात त्याला काय झालं असेल नफा झाला आणि त्याने किती रुपये विचारले म्हणून काय करणार विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करणार. नफा बरोबर विक्री किंमत काय केलेली आहे 3384 वजा 2304 चार पंचा गेले शून्य 8 0 8 तीन गेले शून्य आणि तिला पूर्ण केला 1 म्हणजे काय झाला 1080 रुपये नफा झाला. नफा बरोबर 1080 रुपये पर्याय क्रमांक 2 हे त्याचा उत्तर 1. परत एकदा पुन्हा सांगतोय एका फळ विक्रेत्याने 48 रुपये या डझन दराने 48 डझन केळी विकत घेतले. म्हणजे काय विकत घेतले म्हणजे खरेदी किंमत आली. म्हणून काय केलं 48 गुणिले 48 बरोबर काय 48 चा वर्ग 2304 रुपये काय त्याची खरेदी किंमत आली. त्याच्यानंतर काय 48 डझन केळी होती त्यातली काय 1 डझन केळी नाचली म्हणजे काय राहिले 47. ही जी 47 डझन केळी आहे ती 72 रुपये डझन दराने विकली. 47 गुणिले 72 केल्याने 3384 रुपये विक्री किंमत आली. आता इथं खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त आहे. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा नेहमी नफा होतो. नफा बरोबर काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 3384 वजा खरेदी किंमत आहे 2304 रुपये आणि 3384 मधून 2304 रुपये केल्यानंतर 1080 रुपये आले आणि हा काय असेल त्याचा 1080 रुपये नफा येईल. म्हणून पर्याय क्रमांक त्याचं 2 हे उत्तर येईल.
तिसरं उदाहरण अशोकने 15 लाख रुपयाला खरेदी केलेला हात शेकडा 20 नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळेल. अगोदर आपण उदाहरण पुन्हा वाचून काय काय दिलं ते इकडे लिहून घेऊया. अशोकने 15 लाख रुपयाला खरेदी केलेला हात म्हणजे काय खरेदी किंमत. खरेदी किंमत दिलेली आहे 15 लाख रुपये. शेकडा नफा 20 दिलेला आहे. शेकडा नफा बरोबर 20 तर आपल्याला विक्री किंमत काढावी लागेल. विक्री किंमत बरोबर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 प्लस शेकडा नफा भागिले 100. आता खरेदी किंमत 15 लाख रुपये दिलेली आहे. गुणिले 100 प्लस शेकडा नफा 20 100 प्लस 20 भागिले 100. पुढे 15 लाख गुणिले 100 प्लस 20 120 भागिले 100. ह्या 100 ते 2 शून्य काट, ह्या 15 लाख ते 2 शून्य कर, राहिले काय 15,000 गुणिले 120 हे 3 शून्य आणि हा 1 शून्य 4 शून्य पुढे ठेवूया. 12 5 7 अच्छा 6 12 1 बार 12 1 बार आणि 12 12 12 मध्ये 6 18 येणार ठीक आहे. 18 लाख रुपये त्याची काय आली विक्री किंमत. 18 लाख रुपये विक्री किंमत हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. आता हे उदाहरण शॉर्ट ट्रिकने समजून सांगतो. शॉर्ट ट्रिकने हे उदाहरण सोडवू. आता इथं खरेदी किंमत आपण 100 रुपये मान खरेदी किंमत बरोबर 100 रुपये मान त्याच्यावर शेकडा 20 नफा दिलाय म्हणून विक्री किंमत काय होणार 120 रुपये. आपल्याला उदाहरणामध्ये खरेदी किंमत दिलेली आहे विक्री किंमत काढायची आहे म्हणून 15 लाख रुपये खरेदी किंमत असताना आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. 15 लाख रुपये खरेदी किंमत असताना आपल्याला विक्री किंमत काढायची आहे म्हणून तिरकस गुणाकार करूया. 15 लाख गुणिले 120 भागिले 100 2 शून्य कट 15 लाख 2 शून्य कर राहिले काय 4 हे 3 आणि 1 शून्य 4 शून्य पुढे देऊया आणि 12 5 60 12 1 बार आणि 1 6 18 हे 18 लाख रुपये काय झाले त्याची विक्री किंमत आली. परत एकदा सांगतोय जेव्हा खरेदी किंमत उदाहरणामध्ये खरेदी किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे खरेदी किंमत आपण 100 रुपये मानलेली आहे त्याच्यावर शेकडा नफा 20 झाला म्हणून
विक्री किंमत काय झाली 120 रुपये चालला. 15 लाख रुपये खरेदी किंमत असताना आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. म्हणून तितकाच गुणाकार केला 15 लाख गुणिले 120 भागिले 100 यांचा 2 0 2 0 कट केले आणि 3 0 आणि 1 0 4 0 पुढे ठेवले आणि 15 आणि 12 चा गुणाकार केल्यावर 18 लाख रुपये येतात आणि विक्री किंमत 18 लाख रुपये येते. चौथं उदाहरण दोन वस्तू प्रत्येकी 1485 रुपयाला विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. आपण सुरुवातीला बघितलं होतं जेव्हा विक्री किंमत समान असेल आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा समान असेल तर अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो. अशा प्रकारच्या उदाहरणात नफा असलेला पर्याय काय कॅन्सल करायचा आहे. त्याच्यामुळे आपण होणार कॅन्सल आणि आपण कॅन्सल होणार. अशा प्रकारचे उदाहरणात सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा बरोबर तोटा वर्ग भागिले शंभर. तोटा काय दिलेला आहे 10 वर्ग भागिले 100 बरोबर 100 भागिले 100 बरोबर 1% तोटा होईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा विक्री किंमत समान असेल आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा समान असेल तर अशा व्यवहारात नेहमी काय तोटा होतो. या उदाहरणात विक्री किमतीचा काही संबंध नाही. शेकडा तोटा म्हणजे काय शेकडा तोटा बरोबर तोटा वर्ग भागिले 100. तोटा होता 10 आणि भागिले 100 10 वर्ग 100 भागिले 100 बरोबर 1% तोटा होईल. पाचवं उदाहरण 7.5 रुपये डझन या भावाने 16 डझन पेन्सिली विकत घेतल्या. शेकडा नफा 20 मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकत. उदाहरण काय काय दिलेलं आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत 7.5 गुणिले 16
सोळा पंचे ऐंशी सोळीसाठे एकशे बारा अधिक आठ एकशे वीस. एकशे वीस रुपये काय करते खरेदी किंमत आली. त्याच्यावर काय शेकडा वीस नफा दिलेला आहे. आता समजा खरेदी किंमत शंभर रुपये मानून शेकडा वीस नफा दिला आहे म्हणजे विक्री किंमत काय लागणार. विक्री किंमत बरोबर एकशे वीस रुपये. तर आपल्याला ही एकशे वीस रुपये विक्री किंमत असताना सॉरी एकशे वीस रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत काय एकशे वीस रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत काय काय एकशे वीस गुणिले एकशे वीस भागिले शंभर. दोन एक शून्य कट हा एक शून्य कट हा एक शून्य कट बारा गुणिले बारा म्हणजे काय एकशे चौवेचाळीस रुपये. परंतु त्यांनी पर्यायात पैशाचा ऑप्शन दिलेला आहे म्हणून त्या एकशे चाळीस रुपयाचा एकशे चौवेचाळीस रुपयाचा पैशामध्ये कन्वर्ट करूया. एकशे चौवेचाळीस एक रुपया म्हणजे काय शंभर पैसे म्हणून एकशे चौवेचाळीस रुपये म्हणजे काय एकशे चौवेचाळीस गुणिले शंभर म्हणजे काय ना चौदा हजार चारशे पैसे. हे काय झाले पैसे हे पैशामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यांनी सोळा डझन पेन्सिले दिलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक पेन्सिलीची किंमत विचारलेली आहे म्हणून आपल्याला एका पेन्सिलची किंमत काढावी लागेल. म्हणून सोळा डझन बरोबर सोळा गुणिले बारा बरोबर बहात्तर बहात्तर बारीक बार सात एकोणीस म्हणजे काय सोळा डझनामध्ये एकशे ब्याण्णव पेन्सिली येते. आपल्याला प्रत्येक पेन्सिलची किंमत विचारलेली आहे म्हणून काय एकशे चौवेचाळीस चौदा हजार चारशे पैसे भागिले म्हणा एकशे ब्याण्णव पेन्सिली करणार. त्याला दोन्ही संख्येला बाराने भाग जातो. बार एक बार उरले सात राहिले बहात्तर बार सक बहात्तर परत बार एक बार उरले दोन चोवीस उरणार म्हणजे काय बार जुने चोवीस वरती काय येणार बाराशे खाली सोळा सोळा बाराशे भागिले सोळा सोळ सोळी सात एकशे बारा राहिले किती आठ आणि शून्य. सोळा पंचे ऐंशी म्हणजे काय पंच्याहत्तर पैसे हे त्याच उत्तर येणार आणि पंच्याहत्तर पैसे पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेलं आहे. परत एकदा सांगतोय साडेसात रुपये डझन या भावाने सोळा डझन पेन्सिली विकत घेतल्या. शेकडा वीस नफा मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकत त्यांनी खरेदी किंमत दिली होती साडेसात गुणिले सोळा बरोबर एकशे वीस रुपये आणि शेकडा नफा वीस दिला होता. मग खरेदी किंमत शंभर रुपये असताना विक्री किंमत एकशे वीस आली. शेकडा नफा वीस झाल्याने एकशे वीस झाले. तर एकशे वीस रुपये खरेदी किंमत असताना आपल्याला विक्री किंमत काढायची होती. एकशे वीस गुणिले एकशे वीस भागिले शंभर इकडचे दोन शून्य तिकडचे दोन शून्य कॅन्सल आणि बारा गुणिले बारा बरोबर एकशे चौवेचाळीस रुपये आले होते. परंतु त्याने पर्यायात विक्री किंमत एकशे चौवेचाळीस रुपये आली. परंतु त्यांनी पर्यायात पैसे दिलं नव्हतं म्हणून काय हे एकशे चौवेचाळीस रुपयाचे पैशामध्ये रूपांतर केलं. एकशे चौवेचाळीस गुणिले शंभर बरोबर चौदा हजार चारशे पैसे. त्यांनी प्रत्येक पेन्सिलची किंमत विचारली होती म्हणून आपण सोळा डझनामध्ये किती पेन्सिल असणार सोळा गुणिले बारा केल्यावर एकशे ब्याण्णव पेन्सिली आले. प्रत्येक पेन्सिलची किंमत काढायची होती म्हणून काय केलं चौदा हजार चारशे भागिले चौदा हजार चारशे पैसे भागिले एकशे ब्याण्णव पेन्सिल घेतली. त्याला भाग दिल्यानंतर काय आलं बाराशे भागिले सोळा जो काय आपण भागा केला ते काय उत्तर आलं पंच्याहत्तर पैसे आले म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर येणार.
पुढचं उदाहरण विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती आपल्याला विक्रीची किंमत दिलेली आहे आपल्याला मानावे लागेल ज्याच्या पट दिले त्याला एक्स मानावे नफ्याच्या सांगितले म्हणून नफा बरोबर एक्स एना आणि नफ्याच्या किती पट विक्री किंमत दिलेली आहे तर 10 पट म्हणून विक्री किंमत काय येणार विक्री किंमत बरोबर 10 एक्स आपल्याला शेकडा नफ्याचा शेकडा प्रमाण काढायचं आहे म्हणून आपल्याला खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल खरेदी किंमत दिलेली नाही म्हणून खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा खरेदी किंमत काढल्यानंतर काय विक्री किंमत नफा हा विक्री किंमतीतून वजा केला जाईल विक्री किंमत काय दिलेली आहे 10 एक्स आणि नफा काय दिलेला आहे एक्स 10 एक्स मधून एक्स केल्यावर पूर्णांक 9 एक्स आणि खरेदी 9 एक्स ही काय येणार खरेदी किंमत आपल्याला नफ्याचा शेकडा प्रमाण विचारलेला आहे म्हणून आपल्या आपण काय करणार शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर हे त्याचं शेकडा नफ्याचं सूत्र दिलेलं आहे आपल्याला विक्री किंमत दिलेली होती त्याच्या पट दिली होती पण नफा बरोबर एक मानलेला आहे विक्री किंमत 10 एक्स नफ्याच्या 10 पट म्हणून विक्री किंमत 10 एक्स येणार खरेदी किंमत दिली नव्हती आपल्याला शेकडा नफा काढायचा होता म्हणून खरेदी किंमत आपण काढली खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा विक्री किंमत 10 एक्स होती आणि नफा एक्स होता 10 एक्स मधून एक्स केल्यावर 9 एक्स ही काय त्याची झाली खरेदी किंमत त्याच्यानंतर आपण शेकडा नफा काढणार शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर नफा आलेला आहे एक्स भागिले खरेदी किंमत 9 एक्स गुणिले शंभर हा एक आणि हा एक कॅन्सल होणार मग काय होणार वरती हा शंभर आले 9 मग मर्यादेच उत्तर दिलेलं नाही मग काय करणार पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेणार 9 एक 9 9 एक 9 म्हणजे 11 9 व 99 अधिक 1 म्हणजे काय 100 ते 9 आणि 11 पूर्णांक 1 ते 9 हे त्याचं उत्तर आहे पण पहिले क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे पुढचं उदाहरण बघूया एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो तर ती वस्तू 95 रुपयाला विकली तर तोट्याच्या 52 पट नफा होतो तर खरेदी किंमत किती अशा प्रकारचं उदाहरण आपण संख्या रेषेच्या सहाय्याने सोडवून घेऊ कारण विक्री किंमत 2 दिलेली आहे म्हणून आपण एक संख्या रेषा काढू पहिली विक्री किंमत दिलेली आहे विक्री किंमत पहिली दिलेली आहे 60 रुपये आणि दुसरी विक्री किंमत दिलेली आहे 95 सॉरी
एक वस्तु 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो ती वस्तु 95 रुपयाला विकली तर छोट्याच्या पाऊंड पट नफा होतो आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे आपण हे उदाहरण संख्यारेषेच्या सहाय्याने जोडू घेऊ संख्यारेषा चेक कार्ड आपल्याला दोन विक्री किंमत दिलेली आहे पहिली विक्री किंमत दिलेली आहे 60 रुपये दुसरी 95 रुपये आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे म्हणून आपण खरेदी किंमत मध्येच ठिकाणी ठेवून घेऊया आता एक वस्तु 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो मग आपण तोटा काय म्हणतात 60 रुपये विकल्याने काय होतोय तोटा होतोय तोटा आपण एक्स मानू त्याच्यानंतर ती वस्तु 95 विकली 95 रुपयाला विकली तर तोट्याच्या पाऊंड पट नफा होतो म्हणजे नफा काय होणार तोट्याच्या पाऊंड पट म्हणजे 1 × 3 = 4 बरोबर 3 × 4 हा काय झाला नफा होणार आपण संख्यारेषा काढली संख्यारेषावर पहिली विक्री किंमत दिली 60 रुपये आणि दुसरी विक्री किंमत दिलेली 95 रुपये आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे 60 रुपयाला आपण जेव्हा वस्तू विकतोय तेव्हा आपल्याला काय होतोय काही तोटा होतोय म्हणून तोटा एक्स मानला आणि 95 रुपयाला विकल्याने काय होतोय नफा होतोय पण कसा तोट्याच्या पाऊंड पट म्हणजे काय 3 × 3 = 4 म्हणून 3 × 4 आपल्याला त्याच्यानंतर विक्री किमती मधला फरक काढायचा आहे विक्री किमतीतील फरक विक्री किमतीतील फरक बरोबर मोठी विक्री किंमत 95 रुपये वजा 60 95 मधून 60 गेल्यावर 5 × 5 = 3 काय आला 35 रुपये हा तसा विक्री किमतीमध्ये फरक आला पण हा फरक कसा आहे या खरेदी किमतीचा हा एक भाग आणि हा खरेदी किमतीचा तिकडचा एक भाग म्हणून हा फरक 35 रुपये म्हणून हा एक भाग होतोय एक्स अधिक दुसरा 3 × 4 बरोबर काय आले दोन विक्री किमतीमधला फरक 35 रुपये आता 4 × 1 म्हणजे काय 4 × 1 = 1 4 × 1 = 3 = 7 × 1 = 4 बरोबर काय आलं 35 रुपये आता 7 × 1 इकडे हा मागील इकडे जाताना गुणिले 7 × 1 = 35 7 × 1 = 35 × 4 = 35 × 4 = 20 + 2 = 14 7 × 1 = काय आले 140 रुपये म्हणून 1 × 140 = 7 × 7 = 14 = 20 येणार एक फरक आहे तोटा आहे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा विक्री किंमत अधिक तोटा विक्री किंमत काय दिलेली आहे 60 रुपये आणि तोटा काय आलेला आहे 20 रुपये 60 + 20 = 80 रुपये ही त्याची खरेदी किंमत येणार म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याच उत्तर येईल पुन्हा एकदा समजून सांगतो एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो
ती वस्तु 95 रुपये विकली तर छोट्याच्या पावपट नफा होतो तर खरेदी किंमत काढायची आहे मग काय विक्री किंमत दोन आहे म्हणून संख्येच्यावर पहिल्या पहिली विक्री किंमत 60 रुपये दुसरी 95 जेव्हा 60 रुपयाला ती वस्तु विकतोय तेव्हा काय तोटा होतो म्हणून काय तोट्याला एक मानलं आणि तोट्याच्या पावपट नफा होतो म्हणून तोट्याच्या पावपट 3x/4 विक्री किमतीमधला आपण फरक काढला विक्री किमतीमधील फरक 95/60=35 रुपये आला हा फरक कसा आहे तर खरेदी किमतीचा हा इकडचा एक भाग आणि खरेदी किमतीचा तिकडचा एक भाग म्हणून x/3x/4=35 रुपये म्हणून 7x/4=35 रुपये 7x/35×4 x=140 रुपये आलं 20 रुपये काय आलं तोटा आला आपल्याला खरेदी किंमत काढायची होती खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा विक्री किंमत 60 रुपये होती त्याच्यामध्ये तोटा 20 रुपये मिळवला आणि खरेदी किंमत 80 रुपये आली तर आतापर्यंत आपण नफा तोटा त्याच्यावरची काही सूत्र बघितले त्याच्यानंतर 5-6 उदाहरण बघितले उद्या परत आपण नफ्या तोट्यावरचे राहिलेले उदाहरण सोडून घेऊया धन्यवाद धन्यवाद चव्हाण सर आज सुट्टी असतानाही आपला तास नियमितपणे सुरूच आहे आपल्याला सूचना दिलेली आहे की आपल्या 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर रोज तास नियमितपणे होणार आहे जरी रविवारची सुट्टी असू दे किंवा इतर सुट्टी तरी सुद्धा तास होणार आहे त्यामुळं इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आपापल्या जोडीदारांना तुम्ही सांगायचं आहे आजचा जो घटक झालेला आहे नफा तोटा या घटकाचा अध्यापन श्री पंडित चव्हाण सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे उद्या आणि परवा हाच घटक आपण पुन्हा एकदा डिटेलमध्ये पाहणार आहोत कारण हा घटक थोडा कठीण आहे आपल्याला समजायला अवघड जातो सरावाशिवाय पर्याय नाही तरी सुद्धा त्यातले जे काही संबोध आहेत ते संबोध आपल्याला समजण्यासाठी जास्तीत जास्त सराव उदाहरणं देऊन आपण तो घटक तुम्हाला समजावून देण्याचा पंडित चव्हाण सर प्रयत्न करणार आहेत त्यामुळे उद्या आणि परवा दोन्ही तासाला उपस्थित राहायचं आहे आज जे विद्यार्थी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा हा आपला तास संपला गुड नाईट थँक्यू